उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात झालेल्या बॉयलरच्या भीषण स्फोटातील तिसरा कामगार कुंदन पाटीलची तीन दिवस मृत्यूशी झुंज असताना आज नवी मुंबई रुग्णालयात त्याची प्राणज्योत माळवली बोकडविरा येथील विद्युत निर्मिती केंद्रात झालेल्या बॉयलरच्या भीषण स्फोटात सहाय्यक अभियंत्यांसह तीन कामगार ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भाजले होते त्यातील विवेक धुमाळ याचा हाय प्रेशरच्या वाफेमुळे होळपळून जागीच मृत्यू झाला बोकडविरा येथील दुसरा कामगार विष्णू पाटील हा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला होता तर आज तिसरा कामगार डोंगरी येथील रहिवासी असलेला कुंदन पाटीलची सुद्धा प्राणज्योत माळवली व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसांच्या भविष्यासाठी त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळावा या मागणीसाठी प्रयत्न केले मात्र निर्धास्त असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या डोळ्यातली अश्रू पुसण्याऐवजी सरकारी नियमांचे पाढे वाचविण्याशिवाय विशेष काही मदत देण्यावर भर दिलाच नाही एकंदरीत प्रकल्पातील दुर्घटना ही हलगर्जीपणातून झाली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे